महिलांच्या संदर्भात या ठिकाणी ज्या योजना जाहीर करण्यात आला त्या योजना अतिशय छोट्या योजना आहेत, ठीक आहे, तरी देखील काही योजनांचं आम्ही स्वागत करू, परंतु यातही कुठलीही प्रभावी योजना ही मात्र राज्य सरकारच्या वतीनं घोषित करण्यात आली नाही। विशेषतः रोजगाराच्या संदर्भात केंद्र सरकारची अप्रेंटिसची योजना आहे, त्याच योजनेला थोडी भर घालून त्यातनं आम्ही 2 लाख लोकांना अप्रेंटिस देणार, तो रोजगार नाही आहे। त्याच्यात आपण जर मागच्या काळात बघितलं दरवर्षी 1 लाख लोक तसेही केंद्राच्या योजनेत अप्रेंटिस म्हणून 3 महिने 6 महिने किंवा वर्षभराकरता काम करतायत, यातनं रोजगार नाही आहे, यातनं केवळ प्रशिक्षण आहे, त्यामुळे त्याला रोजगार सांगून जणू काही आम्ही रोजगार उपलब्ध करून देतो आहे। अशा प्रकारे जे या बजेटमध्ये सांगण्यात आलं आहे हे पूर्णपणे धादांत असत्य आहे। एकूणच या बजेटमध्ये जी अपेक्षा होती, ज्याप्रमाणे केंद्र सरकारने कोविडवर मात करण्याकरता प्रचंड त्या ठिकाणी पायाभूत गुंतवणूक केली, ती गुंतवणूक दिसत नाही। एकाच गोष्टीवर मी समाधान व्यक्त करतो, पण ते देखील तेव्हाच व्यक्त करीन ज्यावेळेस खरंच ती तरतूद केली जाईल। नागरी भागाकरता नवीन अभियान या सरकारनं जे काही आरोग्याचं सुरू केलं आहे आणि आरोग्य संचालनालय नागरी भागाकरता तयार करण्याचा जो मनोदय आहे तो निश्चित योग्य आहे, पण त्याला खरोखर पैसे मिळाले तरच त्याच्या संदर्भात आम्ही समाधान व्यक्त करू शकू। एकूणच कुठलाही नवीन प्रकारचं एकही योजना या ठिकाणी सरकार सुरू करू शकलेलं नाही। कोविडच्या काळामध्ये जे काही अर्थव्यवस्थेला चालना देण्याकरता पायाभूत गुंतवणूक वाढवली पाहिजे, केंद्राच्या गुंतवणुकीच्या व्यतिरिक्त राज्य सरकारची कुठली गुंतवणूक नाही। आदिवासी आणि सामाजिक न्याय या दोन्ही विभागांना केवळ त्या ठिकाणी जे पैसे देण्यात आले आहेत ते रेग्युलर योजनांचे देण्यात आले आहेत, एकही नवीन योजना या दोन्ही विभागाच्या अंतर्गत राज्य सरकारने सुरू केलेली नाही।